आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत असे एक तेल की ते तेल लावल्याने तुमचे केस जे मुळापासून पांढरे झालेले असतील ते काळे होण्यास मदत होते. हे तेल कसे बनवायचे, कसे लावायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा. आजकाल आपण बघत आहोत वयाच्या 30 नंतर केस हे जास्त करून पांढरे व्हायला लागतात. आपण त्यावेळेस घाबरतो आणि नाना त्या प्रकारच्या मेहंद्या केमिकल कलर हे यूज करतो केस काळे होण्यासाठी. परंतु त्याने आपले जे पांढरे झालेले केस असतात ते पांढरे तसेच राहतात आणि जे पण केस काळे असतात ते पण पांढरे होतात. त्याने आपले खूप सारे नुकसान होत असते. त्यामुळे तेल तुम्ही यूज केल्याने तुमचे केस हे मुळापासून काळे होतात. हे तेल बनवण्यासाठी प्रथम आपण लोखंडाची कढई घ्यायची. लोखंडाच्या कढईमध्ये 1 कप सरसोचं तेल वापरायचं. सरसोच्या तेलामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात, याने आपले केस हे पूर्ण काळे होण्यास मदत होते. त्याच्याऐवजी तुम्ही नारळाचं तेल देखील वापरू शकता. 1 कप सरसोचं तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे पावडर वापरायची. मेथी दाण्याने आपले केस पूर्ण सॉफ्ट होत असतात. 1 चमचा मेथी दाणा पावडर, त्यानंतर 2 चमचे आवळा पावडर. आवळा पावडर तुम्ही आवळा घरी आणून सुकून त्याची पावडर देखील करू शकता किंवा मार्केटमध्ये रेडीमेड आवळा पावडर मिळते ते तुम्ही आणू शकता. 2 चमचे आवळा पावडर, त्यानंतर 2 चमचे जी आपली हिना मेहंदी असते ती ओरिजिनल यूज करायची. कारण का आजकाल डुप्लिकेट अशा मेहंदीमध्ये खूप सारे केमिकल असतात, त्यामुळे ओरिजिनल अशी हिना पावडर घ्यायची 2 चमचे. हे पूर्ण त्या तेलामध्ये मिश्रण पूर्ण टाकायचे. मेथी दाणे, आवळा पावडर, हिना पावडर पूर्ण त्या तेलामध्ये टाकायचे, पूर्ण असं हलवायचं. त्यानंतर बारीक गॅस करून हे गॅसवरती ठेवणे. बारीक गॅसवर हे 5 मिनिटं पूर्ण हलवायचं, पूर्ण त्याचा रंग चेंज होईपर्यंत. जेव्हा त्याचा ब्राऊन कलर होईल त्यावेळेस गॅस बंद करणे आणि साईडला असे उतरून ठेवणे. त्यानंतर हे झाकून 24 तास ठेवायचे. 24 तासानंतर आपण हे तेल बघितलं, तेल पूर्ण असं जाडसर होत असतं. त्यानंतर हाताला प्लॅस्टिकचे कव्हर घालायचे आणि पूर्ण केसाने तेल लावायचं. जेव्हा आपण केस धुतो, केस धुण्याच्या 3 तास आधी हे तुम्ही केसांना लावून ठेवा आणि त्यानंतर केस धुवून टाका. किंवा रात्री झोपताना जर तुम्हाला सवय असेल केसांना तेल लावायचे आणि सकाळी उठल्यानंतर धुणे, तसे पण चालते. हे तेल तुम्ही नक्की यूज करून बघा आणि तुम्हाला काय वाटलंय, तुमच्या केसांवर त्याचा काय रिझल्ट आला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघत राहील. तसेच तुम्हाला केसासंबंधी अजून कोणती माहिती पाहिजे असेल त्याची लिंक मी इथे दिली आहे, इथे क्लिक करा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.